स्वागत आहे आपले वैभवीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण दिवाळी फरा स्पेशल पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत खूप साऱ्या टिप्स देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मीडियम गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये वाटीच्या साह्याने थोडे थोडे पोहे करून भाजण्यासाठी घेतलेले आहेत गॅसची फ्लेम आहे ती मिडियम टू लो ठेवून हे पोहे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजत असताना चिमूटभर मीठ घालत आहे त्यामुळे बर पोहे आहेत ते कुरकुरीत भाजतात त्याचबरोबर पोहे भाजत असताना ते आकसले जात नाहीत त्याचा शेप आहे तो बदलला जात नाही तुम्हाला या ठिकाणी मिठाचा वापर करायचा नसेल तर तेच पोहे तुम्ही उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेऊ शकता त्यामुळे देखील चिवडा आहे तो कुरकुरीत बनण्यास मदत होते हे पोहे आहेत ते पळीच्या साह्याने या पद्धतीने हलवून सर्व बाजूने भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे ते सर्व बाजूने कुरकुरीत भाजले जातात त्यामुळे आपला चिवडा आहे तो खुसखुशीत होण्यास मदत होते अशा पद्धतीने हे पोहे एकसारखे हलवून सर्व बाजूने भाजून घेत आहे पोहे छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे पोहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया साधारणपणे सात ते आठ मिनिट लागलेले आहेत मला हे पोहे कुरकुरीत भाजण्याकरिता आता उरलेले पोहे देखील त्याच कढईमध्ये वाटीच्या साह्याने थोडे थोडे करून भाजण्यासाठी घेत आहे गॅसचे फ्लेम मीडियम टू लो ठेवलेले आहे त्यामध्ये देखील चिमूटभर मीठ घालत आहे तुम्ही बघू शकता भाजलेले पोहे आणि नाही भाजलेले पोहे भाजलेले पोहे आहेत ते खूप छान असे कुरकुरीत दिसत आहेत चिमूटभर मीठ घालत आहे तुम्ही अजूनही वैभवीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्ही नवीन व्हिडिओ आहेत ते मिस करणार नाही त्याचबरोबर तुम्हाला वैभवीज रेसिपीच्या रेसिपी, रेसिपी कशा वाटतात त्या आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका या पद्धतीने हे पोहे देखील उरलेले कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहेत बघू शकता खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत हे आहे, आहे, पोहे त्यामुळे आपला चिवडा आहे तो कुरकुरीत बनणार आहे आता त्याच कढाईमध्ये साधारणपणे तीनशे ग्रॅम तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये सव्वाशे ग्रॅम शेंगदाणे घातलेले आहेत तेल कडकडीत गरम के करून घेतलेलं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच हे शेंगदाणे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांचा रंग बदलून घ्यायचा आहे थोडासा सोनेरी होईपर्यंत थोडेसे लाईट सोनेरी झाले की मी हे शेंगदाणे काढून घेणार आहे तुम्हाला खूप असे डार्क आवडत असेल तर डार्क करू शकता पण खूप असे जास्त काळे करू नका शेंगदाणे नाहीतर चिवड्याची चव आहे ती टेस्ट बदलू शकते शेंगदाणे जास्त करपलेव करपवले तर या पद्धतीने हे शेंगदाणे आहेत ते शे, छान असे लाल रंगावरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे शेंगदाणे खूप असे शे कुरकुरीत लागतात शेंगदाण्यांचा रंग आहे तो बदललेला आहे बाजूला काढून घेत आहे ता एका ताटामध्ये आता त्याच तेलामध्ये आपण साधारणपणे शंभर ग्रॅम काजू घालत आहे या ठिकाणी अख्खे काजू वापरलेले आहेत तुम्ही काजूचे काप देखील वापरू शकता हवे असेल तर काजूचा रंग थोडासा बदलून घ्यायचा आहे जास्तही डार्क करायचा नाही नाहीतर काजूची टेस्ट आहे ती बदलू शकते काजू देखील तळून झालेले आहेत बाजूला काढून घेत आहे एका ताटामध्ये आता त्याच तेलामध्ये जवळपास पन्नास ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत हे काप पातळ बनवलेले आहेत आता ह्याला देखील सोनेरी रंगपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत जास्तही डार्क करायचे नाही बाजूला काढून घेत आहे तळलेले आहे खोबऱ्याचे काप आता यामध्येच चना डाळ घालत आहे चना डाळ देखील छान अशी कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप देखील करू शकता चनाडाळ देखील तेलामध्ये तळून घेतलेली आहे आता यामध्येच आपल्याला एक मोठा बाऊल कडीपत्ता आहे तो तळून घ्यायचा आहे खूप छान असा क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कडीपत्ता तेलामध्ये तळून घ्यायचा आहे कडीपत्ता तळत असताना गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवून हा कडीपत्ता आहे तो तळून घ्यायचा आहे जास्तही गॅस वाढवू नका नाहीतर कडीपत्ता जळू शकतो कडीपत्ता तळत असताना तो त्याचा कलर आहे तो चेंज होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने हा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये तो देखील आपण ताटामध्ये काढून घेऊया आता आपल्याला चिवड्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे त्याच तेलामध्ये आपण एक मोठा चमचा मोहरी घालत आहे मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आहे कच्ची राहिली तर ती दाताखाली येऊ शकते त्यामध्येच एक मोठा चमचा जिरे घालत आहे जिरे देखील छान असे फुलवून घ्यायचे आहे तेलामध्ये आता यामध्ये आपण दहा ते बारा स्लिट केलेल्या के हिरव्या मिरच्या घालत आहे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्यांचे यामध्येच तुम्ही ठेसून घेतलेला लसूण देखील वापरू शकता लसणाची खूप अशी बारीक पेस्ट करू नका लसणामुळे देखील चिवड्याला खूप छान अशी वेगळी टेस्ट येते या ठिकाणी मी लसूण स्कीप केलेला आहे मिरचीचा हिरवळ कच्चापणा आहे तो दूर होईपर्यंत मिरची तळून घेतलेली आहे त्याचमध्ये अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग त्याचबरोबर एक मोठा चमचा पूड घालून घेतलेले आहे त्यामध्येच एक मोठा बाऊल बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे हे सर्व मसाले एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे आहे जास्त वेळ देखील हे मसाले तेलामध्ये ठेवू नका एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे चवीकरता कोथिंबिरीचा थोडासा कच्चापणा दूर होईपर्यंतच परतून पर घ्यायचे आहेत नाहीतर मसाले आहेत ते जास्त वेळ तेलामध्ये ठेवले तर करपू शकतात त्यामुळे गॅस आहे तो बंद करा दोन मिनिटानंतर आणि ही फोडणी आहे ती थंड होण्याकरता पाच मिनिट ठेवूया आता ही सामग्री आहे आपण तळून घेतलेली ती पोह्यांमध्ये मिक्स करूया यामध्ये तळलेले शेंगदाणे तळलेले काजू तळलेले खोबऱ्याचे काप आणि कडीपत्ता घातलेला आहे त्याचबरोबर देखील थंड झालेली आहे ती देखील घालून घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आहेत ते ह्या पोह्यांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला हवे असेल तर तीळ देखील वापरू शकता त्याचबरोबर पिठी साखर एक ते दोन चमचा देखील वापरली तरी चालेल हवी असेल तर आमच्याकडे असा नॉर्मलच चिवडा खाल्ला जातो त्यामुळे मी पिटी साखर स्कीप केलेले आहे या पद्धतीने हा चिवडा आहे तो मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे पोहे या ठिकाणी आपला कुरकुरीत चिवडा पातळ पोह्यांचा तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मी बघू शकता खूप छान असा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चेवडा तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू